आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. युवा नेते उत्तम पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा. वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम. युवा नेते उत्तम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मांगूर येथे विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. बोरगावचे युवा नेतृत्व आणि अरिहंत पीके पीएसचे अध्यक्ष उत्तमण्णा पाटील यांच्या 40व्या वाढदिवसानिमित्त येथील गणेशण्णा हुकेर युथ फाउंडेशनच्या वतीने तसेच मांगूर ग्रामपंचायतीचे विद्यमान अध्यक्ष पिंटू पाटील यांच्या प्रेरणेने विविध उपक्रम राबवण्यात आले. सकाळी 10 वाजता गावातील अंगणवाडीमधील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. त्यानंतर उत्तम पाटील यांच्या हस्ते केक कापण्यात आला. दुपारी 12 वाजता सरकारी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वही वाटपाचा कार्यक्रम युवा नेते उत्तम पाटील, ग्रामपंचायत अध्यक्ष पिंटू पाटील, माजी अध्यक्ष सुनील जळणे, बोरगावचे नगरसेवक अभय मगदूम, संदीप जाधव यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते साजरा झाला. यावेळी युवा नेते उत्तम पाटील यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून हाती घेतलेल्या सामाजिक कार्याचे कौतुक करत हे कार्य असेच यापुढे चालू ठेवावे असे आवाहन केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य अण्णासाहेब जळणे, रवी जाधव, शिवाजी प्रताप, कुमार बन्ने, सूरज भोसले, सचिन चंदगडे, दीपक शिराळे, रमेश पाटील, गणेश हुक्केरी युथ फाउंडेशनचे अध्यक्ष अरिहंत पाटील, उपाध्यक्ष लखन प्रताप, अक्षय अमलझरे, धनंजय गुंडे, निवास टोपे, सुनील अडके, प्रशांत पाटील, पिंटू सुतार, दिलीप टोपे, अल्ताप मुल्ला, प्रीतम पाटील, अशोक खोत यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. पिंटू पाटील यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेल्या माझ्या 40व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्या ठिकाणी उपस्थित असलेले तुमचे मित्र आदरणीय पिंटू पाटील, माजी अध्यक्ष सुनील गर्णे, संदीपजी जाधव, शिवाजी अण्णा, या ठिकाणी प्रथम मी आभार मानतो. पिंटू पाटलांच्या मनामध्ये या कार्यक्रम करायचं चाललं होतं. त्यांनी वेळोवेळी मला 2-3 वेळा फोन मध्ये बोलले. माझंच काय झालंय की आता जरा धावपळ सुरू झाल्यामुळं राजकीय याच्यात वेळोवेळी कुठलेही म्हणजे नियोजित कार्यक्रम त्या वेळेला होईना, 2-3 कार्यक्रम असेच चुकले. उद्या मोठ्या स्वरूपात आपला वाढदिवसाचा कार्यक्रम बोरगाव आणि निपाणीमध्ये करायचा होता. सगळ्या मान्यवर आणि सगळ्यांना बोलवून यांच्या सर्व यांच्यात वाढदिवस साजरा करणार होते. परंतु जिल्ह्याचे आपले आमचे नेते रमेश जारकीहोळ साहेब यांचा निरोप आला की आज तुम्ही ताबडतोब बेंगळुरूला निघा म्हणून हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. तरी सुद्धा तुम्ही हा कार्यक्रम आहोत. एक माझा आता 28 फेब्रुवारीलाच वाढदिवस साजरा, 1 मार्चचा. त्यासाठी सर्वांचं काही ठिकाणी आभार मानतो आणि आपल्या मनोगतामध्ये आता सांगितल्यासारखं विविध याच्यातून आम्ही राजकारण विरहित अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून आम्ही सातत्यानं आमच्या आधारस्तंभ आणि आमचे नेते आदरणीय रावसाहेब पाटील दादा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एक नाही म्हटलं तरी 20 वर्षाच्या अधिक काळ आम्ही आज समाजकार्य, धार्मिक असून दे, सामाजिक असून दे, शैक्षणिक असून दे, या अनेक क्षेत्रामध्ये आम्ही काम करत आलेलो आहोत. राजकारणाची तसं जर माझं बघितलं तर राजकारणाची पाटी अगदी कोरी आहे. त्याच्यावर अजून कुठलं काय हे नाही. तरी सुद्धा वेळोवेळी कुठं कुठं जाईल तिथं हा विषय निघाला तर मी सातत्यानं सगळ्यांना सांगत आलेलो आहे आणि आता पत्रकार सुद्धा या ठिकाणी आहेत. ही काय ती सांगण्याचं हे नाही आहे. तरी सुद्धा सगळ्यांच्या मनामध्ये कुतूहलता आहे आणि येणाऱ्या याच्यामध्ये मी सुद्धा एक राजकीय स्पर्धक म्हणून मला हे बघितलं जात आहे. तरी सुद्धा माझ्या मुलाखतीत मी तुम्हाला माहिती येतात सांगितलंय की कुठल्या राजकीय डावलून अथवा कुणा नेत्यांचं मन अथवा सगळ्यांचं हे करून मला काय द्या म्हणून मी काय म्हटलेलं नाही आहे. तरी सुद्धा राहुल जे आता अध्यक्ष झाल्यामुळं आपल्या पक्षाचं त्याने युथच जरा जास्त म्हणून डोक्यात घेतल्यामुळं मलाही एक संधी पुढच्या काळामध्ये मिळावं अशी मनामध्ये अपेक्षा आहे. तरी सुद्धा सगळ्यांनी काय जो निर्णय घेतील त्याच्याशी आम्ही बांधिलकी आहोत. पुढील काळामध्ये सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक या अशा अनेक पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत. त्यांच्याबरोबर आलेले बोरगावहून अभय मगदूम साहेब, पत्रिके नगरसेवक लखे साहेब, मंगळूर ग्रामपंचायतीचे अध्यक्ष पिंटू पाटील साहेब, त्याचबरोबर बारवाडून आलेले सर्व जे दादांनी ह्याहीपेक्षा राजकारणात मोठी भरारी घ्यावी आणि आमच्यासारख्या मांगूरसारख्या गावावर त्यांचं हे प्रेम असंच राहावं
आणि येणाऱ्या नजीकच्या काळामध्ये त्यांनी जे आता आपलं मार्गक्रमण केलेलं आहे त्या मार्गावर चालत असताना त्यांच्या पाठीमागे आम्ही सदैव खंबीरपणे मानगूरचे नागरिक सर्व आहोत आणि परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देवो व त्यांच्या वाढदिवसाच्या आमच्याकडून ज्या छोटा गेली कार्यक्रम पिंटू पाटील यांच्या मार्गदर्शनातून झाला त्या कार्यक्रमात त्यांनी आपल्या बिझी शेड्यूल मधून सुद्धा वेळेची वेळ काढून त्या कार्यक्रमात उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानतो. मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली. मानकर न्यूज साठी मांगूरहून तानाजी बिरनाळे.